राज्य राखीव पोलीस दलाच्या 71व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागपूर येथून निघालेली जनजागृती रॅली मुंबईकडे जात असताना नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकात या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीमध्ये जवळपास 90 जवान सहभागी झाले आहेत. अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांच्या संकल्पनेतून डीवायएसपी गोविंद निजलेवार, पीएसआय प्रफुल्ल खडपकर, संतोष भूमकर यांच्या नेतृत्वात ही सायकल रॅली मुंबईकडे जात आहे. या रॅलीमध्ये स्वच्छता संदेश, बेटी बचाव बेटी पढाव, शहीद जवानांची माहिती, इंधन बचाव, झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा पर्यावरण वाचवा अशा सामाजिक संदेशातून जनजागृती केली जात आहे. रॅलीमधील जवान 12 दिवसात मुंबईपर्यंतचे साधारण 1000 किलोमीटरचे अंतर पार करणार आहेत. रॅलीतील साधारण 90 जवान, वैद्यकीय अधिकारी हे शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देत आहेत. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकुटे यांनी या रॅलीचे स्वागत करत रॅलीतील जवानांना अल्पोपहाराची व्यवस्था देखील केली. यावेळी मुकिंदपूरचे सरपंच दादा निमपुंगे, वसंतराव नवले, बन्सी सातपुते, होमगार्डचे बाळासाहेब देवखेळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्ही सगळे पीएसआरपी जवान जी काही संदेश घेऊन नागपूर ते मुंबईकडे निघालेला आहे, खरं म्हणजे तो सगळा संदेश आमच्या या समाजासाठी आणि समाजाने सुद्धा आपल्याप्रती काहीतरी उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे. आणि ही सगळी तुम्ही आमचे भाऊ आहात, कोणीतरी चुकता आहे भाऊ आहे, या भूमिकेतून तुम्ही जी काही तिकडे भूमिका पार पाडता तुमच्याप्रती पण आमचं काहीतरी देणं लागतं. म्हणून आम्ही या सगळ्या या लोकांनी या ठिकाणी सगळे सामाजिक कार्यकर्ते आमचं काही कोणी सेनादलामध्ये नाही, व्यक्तिगत ना रक्ताचं नाही, पण तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत. कुणी ना कुणी आपण सगळे भारतीय आहोत आणि प्रत्येक आम्हाला असं वाटतं का आमचाच माणूस कुणीतरी त्या सेनादलामध्ये आहे, म्हणून आम्ही हे सगळे या ठिकाणी केलेलं आहे. जो काही बेटी बचाव बेटी पढाव, एक स्वच्छ भारत अभियान, त्याच्यानंतर सैनिकांप्रती समाजामध्ये काहीतरी या ठिकाणी शुभेच्छा देतो, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज खाकीवरती सायकलवरती बसलेली आहे का, तर हातामध्ये कुठले दांडूक न घेता एक वेगळ्या भूमिकेतून हा समाज परिवर्तन करण्यासाठी निघालेला आहे. तर ही जी काही पद्धत वेगळी अवलंबलेली आहे याबद्दल आपलं मत काय? मी तर खरं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आज सैन्य दल म्हटलं किंवा निमलष्करी दल म्हटलं किंवा पोलीस खातं म्हटलं की समाजामध्ये जी एक प्रतिमा असते त्यांच्याबद्दलची एक दहशत असते, अनादाराची भावना असते पोलीस खात्यामध्ये. परंतु आज तुम्ही जे काही स्वतःच एक आम्ही तुमचे घटक आहोत, आम्ही तुमच्या प्रती काहीतरी देणं लागतो, ही भूमिका घेऊन जे तुम्ही करतायत हे खरंच असं स्तुत्य असा उपक्रम आहे. समाजामध्ये तुमच्याबद्दलची असणारी जी काही थोडी एक दूरची भावना आहे या उपक्रमामुळे खूप कमी होईल आणि आपण सगळे एक आहोत, आपण पण यांना काहीतरी सहकार्य केलं पाहिजे, ही भावना समाजामध्ये निर्माण व्हायला या रॅलीमुळे खूप मदत होणार. प्रतिनिधी गणेश मुळे, माय न्यूज, नेवासा.